मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात एका रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याने ती जळून खाक झाली तत्पूर्वी आतील व्यक्तींना बाहेर काढल्याने बचावल्या मात्र व्हेंटिलेटरवर असणाऱ्या महिला रुग्णाला ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून कर्नाटक गुलबर्गा येथे महिला रुग्णास रुग्णवाहिकेतून नेत असताना बोरघाटात या रुग्णवाहिकेस अचानक आग लागली रुग्णवाहिकेतील महिला रुग्ण लीलाबाई भगवान कवलदार तिचे नातेवाईक डॉक्टर चालक यांना ताबडतोब खाली उतरवण्यात आले यावेळी रुग्णास ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला यानंतर ही रुग्णवाहिका पेटत्या स्थितीत पन्नास मीटर मागे येऊन त्यातील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे रुग्णवाहिकेचे छताचा पत्रा तसेच इतर लोखंडी पाट रोडवर पडले तर आग लागल्याने वाहतूक नियमन करण्याकरिता घटनास्थळी हजर असलेले पोलीस नाईक चेमटे यांची मोटरसायकल जळून खाक झाली यावेळी जवळच असलेले पोलीस कर्मचारी आणि यंत्रणेतील कार्यकर्ते मदतीसाठी धावले